कशाच बनवलं आपण पहिले कशाच फ्लावर्सच्या पेटल्स घातल्याच्या बरोबर आहे ना स्वतःच इमॅजिनेशन घातलंय पाय पाणी चित्रपणे पडायला पाहिजे हे दोन्ही ब्ल्यू लिक्विड असते हा हे इथं ठेवायचे मी सोल्युशन घ्या समोरच्या लाईटमध्ये आणि सर्व पाहत राहील हा ब्ल्यू लिक्विड आहे हा तुम्ही कशामध्ये बुडवला तर कलर चेंज होतो याचा कोणता कलर आहे तर ब्ल्यू डार्क नाही पेंट ब्ल्यू आहे पण कलर चेंज होतो या पाहत होतो का कसा झाला आता ब्ल्यू राहिला का नाही राहिला म्हणजे ॲसिडमध्ये ब्ल्यू कलरचा लिटमस कसा होऊन जातो रेड होऊन याच्यामध्ये नाही होणार हा जसाच्या तसाच राहिला याच्यामध्ये हा बेस याच्यात हा नाही होणार चेंज हा ब्ल्यू आहे तो ब्ल्यूच राहील हा ब्ल्यू असेल ना ब्ल्यूच राहील हा ब्ल्यूचा रेड झाला आता याला जर आपण चेंज केलं बदलवलं पण हा आता वाळायला पाहिजे नाही तर हा सोल्युशन खराब करून टाकतो आपण याच्यातला याच्यात जर बुडवलं हा रेड आहे ना हा रेड कलर आहे ना हा ब्ल्यू होऊन जाते इथे आणि हा ब्ल्यू कलर आहे ना यामध्ये रेड होऊन जाते याला थोडंसं वाळू द्या तुम्हाला मी परत याचा कलर चेंज दाखवतो याला परत कलर चेंज याला वाळू द्या मी तुम्हाला याचा पूर्ण कलर पा हा पहिले कसा होता असा पहिले कसं ब्ल्यू मग आता कसं झालं कशामध्ये बुडवलं होतं आपण म्हणजे ॲसिडमध्ये ब्ल्यू लिटमस रेड होतो म्हणजे आपल्याला जर समजलं नाही की हे ॲसिडिक सोल्युशन आहे की बेसिक आहे तर ते पटकन लिटमस पेपर घ्यायचं असतं त्याच्यावर टाकून पाहायचा ब्ल्यू लिटमस जर रेड झाला तर समजून जायचं आपण टाकून थोडी पाहणार आहे दाखवून काय काही खूप कॉन्सन्ट्रेटेड आहे जसं याला घेतलं तर बुडवायला चित्र पडेल जिबेला लावलं तर जिबे जोडून थोडे कॉन्सन्ट्रेटेड असते म्हणजे आपण असं पाहू शकतो पण बेस आहे बेस सुद्धा खूप हार्ड बेस असतो हे आपण घरीच चालेल आणि पाहतो नॅचरल पद्धती हो अरे बाबा परत मी रेड करू शकतो पहा आता हा परत रेड होईल कलर रेड ब्लू कलर होता हा कम्प्लीट रेड झाला काय झाला यस तुमच्यातून ब्लू कलर होता रेड झाला आता हा आपण रेड घेतला झाला होता पहिले तर मुळात हा कसा होता ब्ल्यू होता त्याला आपण ॲसिडमध्ये बुडवलं रेड झाला आता रेड हा या अल्कलीमध्ये घेऊन जातो बघा हे थोडस कॉन्सन्ट्रेटेड नाही आहे म्हणजे थोडं डील पण होते ते थोड्या वेळानं होईल कलर चेंज झाला थोड्या वेळानं चेंज होते हळूहळू हळूहळू चेंज तो पण ब्ल्यू कलर जर टाकला आपण ॲसिडमध्ये तो कसा लिक्विड असून रेड होतो आणि याच्यामध्ये जर रेड लिक्विड टाकला तर तो ब्ल्यू रेड टाकला ब्ल्यू झाला तर समजा ते बेसिक सोल्युशन आहे आणि जर ब्ल्यू लिक्विड हा रेड झाला समजा ते ॲसिडिक सोल्युशन आहे ते ॲसिड किंवा बेस आपल्याला हात लावून पाहायची गरज नाही किंवा टेस्ट घेऊन पाहायची गरज नाही त्याची प्रॉपर्टी कशी आहे टेस्ट त्याची कशी असते आंबट असते आंबट असलं म्हणजे आपण म्हणतो किंवा ते ॲसिडिक आहे सर्व ॲसिड आपण टेस्ट घेऊन पाहू शकत नाही तर त्याच्यासाठी हे लिटमस पेपर टेस्ट करून पाहूया त्याचा लिटमस मार्केटमध्ये फार स्वस्त आहे पण जर ज्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी काहीच नाही आहे बा अवेलेबल नाही आहे त्या ठिकाणी आपण हे घरच्या घरी तयार करू ते लिटमस आपण घरीच तयार करू पूर्ण असा बंडल असतो रिमोट सर्व मिळत न्यूट्रलायझेशन रिॲक्शन हे फुसफुस निघून जाते आणि याच्यामध्ये सॉल्ट तयार होते आणि वॉटर तयार होते काय होते
सॉल्ट आणि वॉटर, कंप्लीट वॉटर तयार होऊन जाते, पाणी तयार होऊन जाते. तुम्ही थोड्या वेळाने म्हणाल की याच्यात हे होतं पुढे गेलं, हे माझं पाणी होतं, काहीच नाही राहिलं, सरळ पाणी पाणी होऊन. आणि छोटे छोटे जे सॉल्ट आहे ना, म्हणजे पूर्ण टाकून येते. त्याचे जे कडा आहे सॉल्टची, ते तळाशी साचून रिॲक्शन सुरू झालं त्यामध्ये. थोड्या वेळ तुम्ही जर थांबले तर ते कम्प्लिटली वॉटर होऊन जाईल, वर वर सरळ सरळ पाणी जाईल. ॲसिड बेस कसे ओळखायचे, हाऊ टू डिटरमाइन, हाऊ टू इंडिकेट ॲसिड अँड बेस प्रॉपरली बाय युझिंग होममेड प्रोसिजर. गुगल पुढे तुम्हाला आता पुस्तकामध्ये सुद्धा आहे, सरळ पाहता येईल. थोड्या वेळात बघाल तुम्ही ते सरळ सरळ पाणी पाणी झालेलं दिसेल, कम्प्लीट पाणी.